आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय अरे काय केलंस या तू? कसो व्यवहार केलंस? कोणा वांगडा केलंस? अरे आमका रस्त्यावर येऊची पाळी इली. पण मी तुका आधीच सांगून ठेवते, उद्या त्या बिल्डरान त्या पैशाच्या बदल्यात या घर मागितल्यान तर मी देऊचंय नाही, या घरातून बाहेर पडूचंय नाही मी. तू काय वयाचा कर, पण त्याचे पैसे देऊन टाक. आता जर गप नाही राहूलीस ना तर गळा दाबतो तुझा. माझा गळा दाबतलस? अरे औषधी तो गळा दाबतलस? इतकं पाशवी झालस तू? मी तुका जन्म दिलाय आणि आता माकाच खाऊ कुठलस? वेळ पडली ना तर तापड करताय मी. माझी टकळी सरकलेली आणखीन गरम करू नको. मी गरम केलंय? मी गरम केलंय? अरे ती सगळी त्या मंजूची करणी असा. ती मंजू इल्यापासून अशी रांग लागली. अरे विष असा ती विष. माका ना विसरूक लावू नको की तू माझी आऊच असायस. गपराव सांगितलंय ना, एवढं लक्षात ठेव गपराव. या वांगडा या विष या घरात इला तिका मी अशी सोडूच नाही. बस झाला राणी, चपलेल मारतलय मी तिका. आणि आता त्या ती तिसरीची फूस असा वंदिक थैसर सोडून दिला. अरे सगळं औदर्शनी असत या औदर्शनी. तू गप नाही राहू दिसता तर खरोखर जीव घेतला तुझा. त्यांना मी सोडूच नाही, सोडूच नाही. पैसे जर येळेर नाही दिलंस ना तर दागिन्यात तो एक एक मनी काढून घेतोय आधी सांगायला ठेवतोय. अरे पैसे हातात देऊचे होतस, फिकलस की त्या पैशाचं असं अपमान बरो नाही. अरे कोणाची वेळ कधी कशी फिरात काय सांगू येणार नाही. माका सांग पान शिकू नको. त्याची जेवढी लायकी त्याच्या वांगडा तसाच वागूचा लागता. तू माझो भाव असस म्हणा नाही गादीवर बसलं, नाही तर रस्त्यावरच्या उकिरड्यावर बसायचा लागला. कळला मा मुद्रे जगल्या होतो नो आज अचानक खाई कसे काय? उरलेले घराकडे जा मजूत उठ. काय विचार कसलो चालला डोक्यात? गावात नवीन पेढी बिडी टाकूचा विचार नाही मा? नाही मग आता आला होय ताबडतो. ओ काय गरिबाची चेष्टा करतास होतो आता कशा केला खरा खरा सांगा. आता धालक व्हायत म्हणूनच तुझ्याकडे माझं एक काम अडलं त्याच्याकरता व्हायत माका पैसे. खराच तुमका धाला. मग काय खोटं बोलताय? वेळेची खोटी करून दे. अहो पण माझ्याकडे असे एकदम 10 लाख खैसून असतले आणि काय त्याच्या अलीकडे धंदो बरो चालणार नाही. ढकल्या काय माझी खोटी किती करतेस? माझी अडचण असा म्हणून मी तुझ्याकडे 10 लाख रुपये मागू केल्या. आणि माका माहितीये तुझ्या तिजोरीत 10 लाख रुपये असतले. अरे गाव चूक होत असे कोणाच्या घरी काय शिजत ना आपण माका माहितीये. सर खोटी नको करू ते पैसे. हो आता जरा स्पष्ट सांग, तुझो खरीचो तरी व्यवहार फसलो म्हणून त्याचो भूर्दंड मी किती भोगू? माका विचारून व्यवहार केलं आणि त्याच्यात तुका फायदो झालो असतो तर माका देणार होत नाही मा? मी किती देऊ तुका? आणि तरी तुका पैसे वय असले तर आय ढकलो असेच कोणाक कधी पैसे देणार नाही. ढकल्याकडनं पैसे घेऊचे असले तर काहीतरी घाण ठेवता लागता. तू तुझे दागिने घाण ठेव नाही ना वीक तरच तुका एवढी मोठी रक्कम मिळतली. मी काय तुका असेच पैसे देऊचे नाही. ढकल्या गाव चूक होत असेल
माझ्यावर विश्वास नाही. अजिबात ना. आज तुका गरज आ म्हणून माझ्याकडनं गोड गोड बोलून पैसे काढून घेशील आणि उद्या तुझ्या मूळ स्वभावावर येऊन म्हाका हाकलून देशील. मग म्हाका माझ्या 10 लाखावर पाणी सोडतो लागा. काय एक मिळायचं नाही निघतो. काय रे मैत्री इसरला सतली. इतक्या वेळेला माझ्या वांगडं वाड्यावरून दारू पिऊन गेलास. अरे गावातले 3-4 लोक जी माझ्या मर्जीतले असा ना त्यातलं तू एक ना. आता तुझ्याकडे मदत मागू केलंय तू माका नाही म्हणतस. अरे हो पण त्याच्या बदल्यात माझ्याकडनं वेळोवेळी फायदो करून घेतलं. उगाच नाही दारू पाजलस. काय सांगता दारूचा तू नाही खाता माझ्या धंद्याची येळ. उगाच तुका बघून 4 गिरायका परत गेली तर त्याचा नुकसान पण तुका भरून द्यावचा लागा. नाही खाता नाही दखले लक्षात ठेवतले. ठेव कोणी एक तुका अडूक नाही. बाई एक मिनिट थांबा. आता तू एवढं माझ्या दारावर गयावाया करीत गेलं तुका असो रिकाम्या हातानं पाठवूचही नाही. अरे धकल्या काय केलंस. एका त्याची लायकी दाखवून दिलं. तुझी दाखवू. लक्ष्मीचं असं अपमान करू नये. आज लक्ष्मी त्यांच्यावर रुसल्या उद्या आपल्यावर रुसाल. मी बघतोय तू घरातला बघ जा. या काय पौष्टिक लाडू कोणासाठी चालले आहेत. बंदी ताईं माका माहित तुमका या सगळं आवडणार नाही आणि मी करून घालताय म्हणून तुम्ही मगे तुम्ही माका पण दोष देतलास. पण आहे वंदिताई दोन जीवांचा मगे त्यांना असं चांगला चुंगला करून खाऊक घालूक व्हायना. अहो किती झाला तरी वंदिताई पोतांची चेडू असा. पापातून इलेला जीव पोसतास तुम्ही. देव पण माफ करूचो नाही तुमका. माका काय कळला नाय या सगळा कित्याक करतस. तुझं पण कोणतरी असतलो. उद्या तुझ्याबद्दल कळला ना तर म्हणशील वंदी कसा सांभाळून घेतल्यास तसा माका पण सांभाळून घेवा. माका काय कळला नाय माझ्या बाईक फसवतस तू. त्याचं लक्ष नाही म्हटल्यावर तुका रान मोकळा तोंड काळा करू. मग भाईच्या तोंडात लक्षण घालतले. तुका भाईक संपूचा असा त्याच्या या घरावर तुझी नजर असा. माका काय कळला नाय. पण यात तुझं एकटीच दोष नाय. तुझ्या घरच्यांचे संस्कारच तसे असत. खान तशी माती दुसरा काय आहे. आज बोललास परत बोला नको. माझा घर खानदानिया कोतांसारखा नाही. घरात बायला तरी बाहेर तोंड मारूक जातात. या आमच्या घरचे संस्कार नाही आहेत. आणि या घरात माझी नजर असं वाटतं तुमका. असे 7 खोत माझो बापूस खिशात ठेवतलो. इतकी माया असा त्यांच्याकडे आणि सरळ मार्गाने कमावलेली. कोणाचा घर जमीन बळकावून जमवलेली नाही ती. मी माझ्या मायराक परत जाऊ शकते. माका ना ते काय कमी पडूचा नाही. माका ते सुखात ठेवतील. अशा ढागालेल्या घरात आपल्या चेडूक दिला ह्या त्यांना कळलं ना तर त्यांना सहन होऊचा नाही.
माझ्या गोवाचं त्यांच्याकडून अपमान झालं तर ताम कसं नोचा नाही, म्हणून मी कधी जात नाही, त्यांचं कधी फोन इलो तरी मी त्यांना कधीच काय बोलत नाही. माझ्या गोवाचो तुमच्या जिलाचो सगळा त्रास गपकुमन सहन करताय, पण तुम्ही सगळ्यांनी त्याचो फलतोच अर्थ घेतलो. तिसरी काय बोलला तर ती काय बोलणार नाही, मग तिका बोलत राहायचा वय आता. पण आज शेवटचा सांगतय मी, या पुढे माझ्या घरातल्यांका काय बोललात तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसतला. पशाचो ना कायमच हिशोब करून टाकूचो लागतलो आम्हाला. पगार होय असलो काय ह्यांची तोंडा बरी उगाडत, कामाचा इला काय दांडिये. काम कोण करतलो, तो बापूस. तरी बरा 3 महिन्याचा पगार अडकवून ठेवलं. आता येऊन देतात त्या का, तसोच्या तसो घरात पाठवतल. दुसरं कोण होय तर सांगा माका, ओळखीचे 2-4 माणसं असत माझ्या. मी विचारलंय तुका नाही? हा मी विचारलंय ना तरच सांग. तुझी टकली चालवू नको. आता तुम्ही किती ऐकलास, माका सांगला असता तुम्ही पशाक धाडला असते ना. पण पशाक तुमचा झाला ना घेऊन सगळा, फक्त लाटा 250 दे आणि जा. हा 50 मागच्या उदरीतले कापून घेतलंय, जा. भैनू तुमचा काय व्हाया होता काय, तुम्ही हे कसे काय, काय मार्केट मधून स्पेशल मागवता की काय. बस ना मागवूया. बालवळकर मला माहित, तुझ्यामुळे वंदीक दिवस गेले, त्यामुळे माझी आबरू नुकसानी झाली, माझी गावात बदनामी झाली, माका त्याची भरपाई होईल, नाहीतर मी तुका पोलिसात देतल, मग आयुष्यभर बस खडी पुडी. भरपाई होय, 10 लाखाची भरपाई होईल ताबडतोब, नाही तर आत्ताच्या आत्ता तुका पोलिसात देत. पतानू नाही दुसऱ्याचा पाप तुम्ही माझ्यावर ढकलू नको. सगळ्या गावात माहिती असा, नाटकाच्या दिवसात वंदी आणि मास्तराचा लपडा चालू होता. आता मास्तराचा पाप असा या, माका त्याच्यात गोवू नको. मास्तरान हात वर केले तेव्हा माझ्यावर शिकवता तुमची भय नाही ती.
मी ऐकान नाही घेऊतोय तसो आणि खरं सांगा ह्याच्यात ना ह्या सगळ्यात त्या मंजूचो हात असा मंजूचो तिचाच कारस्थान असाया वंदी थंय थंय वाईट बोल लावताना तिका ह्या तिका कळला आणि म्हणूनच तिनं ह्या सगळ्या रचल्यान वंदीक नाटक करूचा होता ना म्हणून मंजून फूस लावून वंदीक मास्तरांकडे पाठवल्यान तुमका ह्या जर कळला तर तुम्ही तिच्या पोरावर राग काढतला हा तिका कळला म्हणून तिनं आपल्या पोराक नानू शिक्षणाच्या नावाखाली शहरात पाठवल्यान आणि या सगळ्यात ना तुमची बायको तिसरी हिची पण फूस असा आणि हा सगळा निस्तारा आणि बघे माका येऊन धमकी द्याव आणि हा तुमच्यासाठी काम करीत असताना ना हे धमके सगळे खूप वेळा ऐकलंय मी तेव्हा हे धमक्यांची भीती माका देऊ नको नाही देणे मी थालाक जावा कायदा करून घ्यावा माझा अरे वालावलक गैरसमज की त्या करून घेतोस हे बघ तसा माका जरा अडचण येते माका पैशाची गरज हा म्हणून मी तुझ्याकडे मागून केलंय नाही म्हणा एक रकमी माझ्याकडे 10 लाख रुपये नाहीच पण असते ना तरी एक कवडी सुद्धा दिलं नसतंय तुमका तुम्ही जसे आजवर माझ्या वंगडा वागलास ना तसंच मी आपण वागतलंय चला डावा धंद्याचा खोळंबो नको माझ्या होता नु आज बर्नेत हात घालून चॉकलेट नाही काढू म्हणून मी आज देते दादा बरबाचो व्यवहार झालो तेव्हा मी माझ्या हक्काचे पैसे मागलेले तेव्हा काय बोललेला साठवता ना माका सरळत बसून चालूच आण वंदिताईंची काळजी माकाच घेऊ कोय आता बघू तू जे का पोसूक बघतस तर कसा वाचतला मामा अहो असे हाय किती बसलास गो डोळ्यापुढे जरा अंधारी येली 2 दिवस उपाशी असेल ना काय खाल्लेलाच नाही काय हो कामाच्या व्यापार ना तर लक्षात नाही राहुला आता झील परत इलो ना त्यामुळं खाणारी तोंडा वाढली आता जास्तीचे पैसे लागतले म्हणून जरा दिस रात काम करी होतोय पहिले त्या राण्यांच्या घराकडे गेलोय शेतात वय करूची होती मग देसायांच्या शेतात चरी मारूची होती बुडक्यांच्या घराकडे बावडेचा काम होता ह्या सगळा करता करता दिवसाची रात्र आणि रात्री तो दिवस कधी झालो ना आयच कळला ना सगळा काम संपला आणि आता भुकेचा लक्ष दिला पण घराकडे जाऊचा त्राणच राहुला नाही जरा काय खाऊ कसा काय म्हणजे जरा तरतरी येईल असा खाऊ कसा तुम्ही आता काय बोला नको आधी खाऊन घेऊ
काय झाला? दगड इलो काय? नाही, कालपासून उपाशी होते ना, त्यामुळे खाताना जरा त्रास होता. मामा परत असं करू नको. ज्याच्यासाठी इतका सगळं केलास त्याचा जर या कळलं त्याचा किती वाईट वाटतला. गाव मामी किती वाईट वाटतला त्याचा तरी विचार करा. परत असा बिलकुल करू नको. होय यशोदे, लाडू देऊन तू तीन तीन लोकांचं जीव वाचवलं. काय म्हणालत? काय नाही, माझी भूक भागली. देव तुझा भला करू. आणखी वय नको, पोट भरला. मामा आता लगेच घरात जाऊ नको, थोडा वेळ हळस बसा. बरा वाटला कि मगे जा. थांब, जा. आता देते लाडू यशोदे, जोवर तू असस तोवर तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा पॉट कधीच रिकामी रवाचा नाही. पण तुझो घो तो मात्र अन्नासाठी तडफडतलो.